लतिका, दिवाळी निमित्त मी तुझ्यासाठी देखील एक भेट आणली आहे। माझ्यासाठी? हो, मी तुझ्यासाठी खास दागिना घडवला आहे, तो तुला द्यायचा आहे। हिने लक्ष्मी देवींकडून कसा काय घेतला दागिना? बानू, देवा तुम्ही? होय बानू। बानू, आज तुला मी जो स्वप्न दृष्टांत देत आहे तो एक महत्त्वाची गोष्ट सांगण्याकरिता। काय देवा? बानू, तू जेव्हा जेजुरीला आली होतीस तेव्हा मी तुला खडावा भेट दिल्या होत्या। वय देवा, त्या खडावा सामान्य नाही। त्या खडावा तू पायात घातल्यास तर तू हवेतून प्रवास करून कोणत्याही इच्छित स्थळी जाऊ शकतेस। होय बानू, त्या खडावा जपून ठेव। वयजी, खरच का या खडाव्या पायात घातल्या की मी हवेतून कुठे भी जाऊ शकते? आत्ताच घालू का? नग, आत्ता नग, नंतरच्या न बघते। आत्ता वस्ती व लोक जागे असत्याल, कुणी पाहिलं तर? खंडोबा माझ्या स्वप्नात आलं होत आणि त्यांनी मला ह्या खडावा कशासाठी आहेत ते सांगितलं। हे मी बाला सांगू का? त्याला बी कळल की हा काय साध्या खडावा नाही ते। का आत्ता नग सांगाया त्याला? काय करावं? देवा खंडोबा, तुम्ही माझ्या स्वप्नात आलासा। तुम्ही मला दिलेल्या खडावा कशासाठी आहेत ते सांगितलं, पर मी आहे कोणाला भी सांगितलं नाही। बघा, बाला भी ठाव नाही या खडावा कशासाठी आहेत ते, मंजीला भी या खडावाचं काय भी ठाव नाही। देवा, बाला नाही पर मंजीला मी आहे सांगावं का की कोणाला भी सांगणार नाही? बघा बानू, ए बानू। अग, म्हणजे तू आत्ता हात वय आणि आत्ता म्हणजे? अग, सकाळ झाली, रानात जायचं आहे ना व शेरडासनी घेऊन। वय मग, आणि तू अजून अशीच आहेस? अग, चल की बिगी बिगी, आधीच उशीर झालाय। बानू, काय झालं? कुठं काय? अग, अग, मग कसला विचार करतीस? म्हणजे मी तुझाच विचार करत होती बघ। ते का ग? अग, मला तुला एक सांगायचं आहे। काय? अग, म्हणजे तुला आठवतंय का मी तुला खंडोबानं दिलेल्या खडावा दाखवल्या होत्या बघ? वय,
ज्या पायात घातल्यावर चमचम करायला लागल्या. वय अग मला ना सपान पडलं आणि त्यात खंडोबा आलं आणि ते मला म्हणले की हा खडावा साध्या नाही. मग अग म्हणजे तुला खोट वाटल पण ह्या खडावा घातल्यावर माणूस असा हवेत उडतो बघ असं म्हणले खंडोबा. अग बानू तुला सपान पडलं होत असं काय नसतं बघ. हा आणि खंडोबा काय उगाच सांगतील बाय मला असं. नाही 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 मी उगा कुणाला बी काय बाय सांगायची आणि या खडावांची शक्तीच जायची. नगच देवा मी कुणाला बी सांगणार नाही की हा खडावा कशासाठी आहेत ते. कुणाला बी कळणार नाही की म्या ह्या खडावा पायात घातल्यात तर म्या हवेतून हतून तत जाईल ते. नाही नाही मायानंदा अहो हे काय चालवले आपण. कुणी पाहिले तर काय म्हणेल. काय करू नेवासेला जायची वेळ आली पण जे बोलायचं होतं ते बोलायचं राहून गेलं. काय बोलायचे होते आपल्याला ते तुम्हाला सांगून काही उपयोग नाही. मी पाहिन काय बोलायचं ते. हे बघा आपण असा कोणताही विषय काढणार नाही आहात ज्यामुळे इथले वातावरण बिघडेल. अहो मीही आई आहे तिची. कुणाला काळजी नसेल पण मला माझ्या माणसाची काळजी आहे. तुम्ही असे गप्प का. काय झालं. काही नाही ग. नेवासाला जायची वेळ झाली ना त्यामुळे पाय जड झालेत. बरं झालं तुम्ही इथे आले. मला खूप बरं वाटलं. पण आम्ही इथे येणारच होतो. आम्हाला तुझी खूप काळजी वाटत होती. का करता माझी काळजी. मी सुखी आहे इथे. अगं तुला माहिती आहे ना माझं महाशास्त्री नेवासेला आले आहेत. ते गंगा तीरी असताना गंगा मातेने त्यांना दृष्टांत दिला आणि त्यांनी असं सांगितलं की मायानंदा मायसा अगं त्यांची साधना पूर्ण झाली म्हणून ते परत इथे आले. पण ते काय म्हणाले. महाशास्त्रींनी काय सांगितलं हे तुम्ही मला नाही सांगितलं. काही नाही आम्ही प्रस्थानाची तयारी करायला घेतो. तुम्ही माझ्यापासून काही लपवत आहात का. मुळीच नाही. तू काळजी करू नकोस. बर आलेच मी. आपल्या भक्ताने स्वतःच्या हाताने विणलेली ही उबदार घुंगडी आपल्याला प्रथम भेट म्हणून देऊ इच्छितो. अवश्य मुनिवर.
रात्रीच्या प्रहरी तुम्ही या पेटीत काय शोधत होतात? मला दिलेली एक भेटवस्तू पाहत होतो. तुझ्या चेहऱ्यावर काळजी कसली? महाशास्त्रींनी आईबाबांना काहीतरी सांगितले आहे, पण ते काय आहे हे मात्र बाबांनी मला कळू दिले नाही. अशी कोणती गोष्ट आहे जी माझ्यापासून लपवल्या गेली आहे ह्याची मला काळजी वाटते. म्हसा, प्रत्येक गोष्ट आपल्याला समजलीच पाहिजे असा हट्ट नको धरूस. कदाचित योग्य वेळी ते तुला त्याबद्दल सांगतीलच. हो, पण ही गोष्ट काय आहे हे मला कळायलाच हवं हा माझा आग्रह आहे. का? कारण ती गोष्ट माझ्या संबंधित आहे हे मला ठाऊक आहे. कशावरून? कारण ती गोष्ट जर माझ्याशी संबंधित नसती तर ती माझ्यापासून लपवलीच नसती. आणि ह्या पुढे जाऊन मला असं वाटतंय की ती केवळ माझ्यापुरती मर्यादित नसून तर तुमच्याशी देखील ती जोडली गेली असणार. मासा, तुला काय वाटतं ते तू मला स्पष्ट का सांगत नाहीस? मला असं वाटतंय की महाशास्त्रींनी तुमची प्रिय भक्त बानू गडावर आल्यावर जे काही घडलं ते माझ्या आईबाबांना सांगितलं असं. आणि मी तुम्हाला हेच विचारायला आले होते की तुम्हाला याबद्दल काही कल्पना आहे का? म्हणसा, मी तुला केवळ इतकंच सांगेन की महाशास्त्रींनी केवळ तुझ्या काळजीपोटी तुझ्या आई वडिलांना ती गोष्ट सांगितली असावी. गडावर कोणाकडूनही आईबाबांना बानू बद्दल काही कळणार नाही याची मी काळजी घेतली होती, कारण याचा त्यांना त्रास होणार. आणि यामुळे जर त्यांना त्रास झाला तर मी माझं काय करेन मला ठाऊक नाही. मला तर वाटतं या खंडोबासनी भी तू आवडती बघ. उगा नाय खंडोबा लगीन सोडून तुला हत भेटाय आलं. उगा नाय त्यांनी तुला राज्याभिषेकाला गडावर बोलिवलं. उगा नाय त्यांनी तुला खडावा दिल्या. आणि उगा नाय त्यांनी तू इनलेली घोंगडी त्यांच्याजवळ ठेवली. बानू, इतका कसला विचार करते आहेस?
देवा खंडोबा तुम्ही मला या खडावा कशासाठी आहेत ते सांगितलं, पण मला या खडावा का दिले आहेत ते नाही सांगितलं। कारण तू मला प्रिय आहेस बानू, जसं तुला मला भेटावंसं वाटतं तसंच मला देखील तुला भेटायची इच्छा असते बानू। इतका कसला विचार करते आहेस, तेव्हा असं असताना आपली भेट होणं अवघड आहे आणि म्हणूनच मी तुला या खडावा भेट दिले आहेत। बानू तुला नाही वाटत की या खडावा घालून मला भेटायला यावं? वयजी मला भी लय वाटतंय तू मस्ती भेटावं असं। लवकरच म्या या खडावा घालून तू मस्ती भेटाय येणार आहे। काय झालं? काही नाही। मग तुम्ही अजून जागे कसे? झोप येत नाही। का? का ते कळत नाही। बघू त्या बानूचा तर विचार करत नसतील ना? रातच्याला सारजण झोपला असते, आता मी जर या खडावा पायात घालून बघितल्या तर कोणाला काय बी नाही कळणार।